कोणचं कोणचं ज्ञान नव्हे ते ज्ञानपई ते म्हणजे सत्ता मात्र ज्ञान गुणमय ज्ञान नव्हे वृत्ती ज्ञान नव्हे तर सत्ता मात्र ज्ञान ते ज्ञान पै गावर भे? जरी मणीआथी आणावे तरी संता तेच आपल्यातलंच ज्ञान आपल्याला कळण्याकरता कोणतरी सत्पुरुष भेटावा लागतो हा त्याच्या कृपेनी ते ज्ञान प्रसन्न प्रसन्न निवृत्तीराजा ज्ञानदेवो देव उदारू या लागी ज्ञानदेव नाम गुरुकृपेणी पावलो प्रसन्न निवृत्ती राजा कोण ज्ञानराजा प्रसन्न झाला काय प्रसन्न झाला प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञान देवो नि ज्ञानदेवाला ज्ञान दिलं ज्ञानच देव काय ज्ञान दिलं ज्ञानदेवा कळलं का काय बोध आहे ज्ञानच देव आत्माच ज्ञान मात्र पाहि आत्मत्वी हे काहीच नाही म्हणून प्राप्ती प्राप्तीची काही वार्ताच नसे वार्ताच नसे म्हणून या ठिकाणी म्हणाले कुठेही पाऊल टाकू दे तीर्थयात्रा काहीही ऐकू दे काहीही बोलू दे जे करेल बोलेल ते भजन बोलेल ते प्रवचन ऐकेल ते प्रवचन एरवी आडोळी आडोळा शिवयात्रेचा सोहळा भोग जे भलते वेळा भलतेनी म्हणून या ठिकाणी पुन्हा ज्ञानेश्वर महाराज मोठ्या करते किंवा सहज पाहिले तर ज्ञात्या पुरुषाच्या डोळ्याला जे दिसेल ते शिवरूपच असल्यामुळे फरक करायचं काही कारण नाही ज्ञात्या पुरुषाला डोळ्याला जे 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 दिसेल ते प्रभू स्वरूपच दिसतं तेव्हा भेद करण्याचं काही कारण नाही हा श्रेष्ठ हा कनिष्ठ हा चांगला हा वाईट हा भेद करायचं काही कारणच नाही नाही का ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत रेडा सुद्धा भेद केला नाही आता मला सांगा शास्त्राकडून जर बघितलं तर रेडा शूद्र सुद्धा नाही त्याच्या खालची योनी आहे हा वेद ऐकण्याचा आणि बोलण्याचा कोणाला अधिकार आहे नको त्यांनी वेद ऐकलं तर कानामध्ये तप्त शिशाचार सोसावा असं लिखाण आहे बोलायचं तर सोडून द्या कोणाकडून बोलवलं अहो महाराजांनी रेडा बोलवला नाही त्यांना तिथे प्रभू दिसत होता त्यांची दृष्टी रेडा म्हणून नव्हती आता हे फिलिन द ब्लँक्स यांना कसं कळावं मी काहीच बोलत नाही फिलिन द ब्लँक्स मधली वाक्य अर्चना तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला म्हणजे मी काही बोललो असं होणार नाही काय अहो गंमत अशी आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवला तर थे त्याच्यात पालट झाला पण एवढ्या वर्ष ज्ञानी सांगून ना ऐकून आमच्यात नाही पालट होत ही मोठी ट्रॅजेडी आहे म्हणून एक सांगू का प्रयत्न करायला जाऊ नका त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद मागा आणि त्यांचा आशीर्वाद एवढा मोठा आहे तो मिळाला की आशीर्वाद प्रसवत जाईल तुम्ही स्वतःच्या जा कर्तृत्वानी करायला निघाला आहे नाही कर्त्र तू का ज्ञानोबारा इकडे कमी होतं का नाही तुम्ही बोलविली आम्ही बोलेन तुम्ही बोलविली आम्ही बोलेन बोली अरूपाचे रूप जावीन अतिंद्रिया करवी भोगवी नाही इंद्रिया असे नाथांची तुम्हाला पाठ झाली असेल मी इतक्या वेळा आहे मी न करी त्याची कथा परी तोच होय मुखी वक्ता ऐ बलात्कारे बोलविता काय मी आता करावे Hmm, माझे सद्गुरू माझ्यावर बलात्कार करतात काय शब्द गमतीचा आहे कसा वापरला आहे <laughs> बलात्कार शब्दाचा मूळ अर्थ असा आहे इच्छा नसताना लादणं व्यवहारामध्ये बलात्कार शब्द फार वाईट पद्धतीने आहे बघा आता पती पत्नीमध्ये ती क्रिया घडत असते पण इच्छेक असते म्हणून बलात्कार नाही आणि पत्नीच्या बाबतीत नको तेव्हा जर घडलं तर तोही बलात्कार आहे कायद्यात तशी जर केस मांडली त्या बाईने तर तिला डिवोर्स मिळेल इच्छा नसताना तसं इथे नाथ महाराज म्हणतात अहो माझी इच्छाही नाही मी हे काही करावं म्हणून मी न करी त्याची कथा परी तोच होय मुखी वक्ता ऐ बलात्कार अरे बोलविता काय मी आता रे असा माझ्यावर बलात्कार चाललाय मी काय करू काय गंमत आहे बघा काही काय शब्द काही काही ठिकाणी आले ना म्हणजे ते किती शोभून दिसतात बघा हा आता शब्द किती वाईट आहे पण इथे बसल्यानंतर किती शोभून दिसतो बघा तो म्हणजे माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर इतकी वळजुबरी केली की हे ज्ञान ऐकावं प्रवचन करावं हे माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं पण अशी बळद बोल नाथा बोल बोल पुढे अजून सांगतायत मी नाठवे जनार्ध बघा काय आता सिद्धांत इथला आला मी नाठवे नार धनाशी परितो विसरो आणि आपणाशी हटे हटे देत असे आठवणीशी आहारणीशी सर्वला हट्टानी मला आठवण करून देतो बरोबर आहे ना हटे 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 म्हणजे आठवण करून द्यायला मागे हटत नाही म्हणून हटे हटे आता बघा गंमत बघा सहज जेवढं मला कळतं तेवढं सांगणार मी याच्यापेक्षा काही आणि खरंच आहे ना तुमची सकाळी एक नामस्मरणाची वेळ असते बरोबर आहे ना त्यावेळेला प्रभू नेमकी आठवण करून देतो हां बस झाला आता कला हरिपाठ सुरू करा हटे हटे आता एक महिना प्रवचन चालू शेवटचा तो आठवडा सुरू झाला आता हां तुम्ही कितीही माझं स्मरण करायचं नाही म्हटलं आला आणि न आला बरं का दादा तुमच्या ह्याच्यामुळे तुम्हाला यायला मिळतं काही वेळा न मिळत नाही पण या वेळेला महिनाभर बाबा महाराजाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही ही वस्तुस्थिती आहे ना हाटे कळलं का आज जर वेळ मिळाला असताना तर आपण गेलो असतो काल जमलं नाही आज जमलं नाही हाटे हाटे माझं बोलणं कळलं हाटे म्हणजे बरोबर अहो नामस्मरण तुम्ही नंतर घेता पण नामस्मरण कर असं स्मरण तो पहिल्यांदा दे देतो म्हणून शब्दाची फोड करून सांगतो आमचे महाराज सांगायचे नामस्मरण स्मरण अगोदर आणि नंतर नाम म्हणून स्मरण हेच प्रभूचं नामस्मरण आहे स्मरण पहिल्यांदा मग नाम बरोबर आहे ना प्रवचनाचं स्मरण पहिल्यांदा मग प्रवचन तसं प्रभूचं आता मला जय जय रामकृष्ण हे स्मरण म्हणून शब्द कसा आहे नुसतं नाम घे नाही नामस्मरण घे नाम घेताना ज्याचं नाम आहे त्याचं स्मरण करून घे आणि या अवस्थेमध्ये आठव ना भावा भावा आठव गेले भाव झाला स्वयंमेव पांडुरंग ही भूमिका जर अलीकडची सांगितली पलीकडची सांगतोय तिथे आठव नाही ना आठव नाही संपलं आठवला तरी तोच ना आठवला तरी तोच आहे तरी तोच नाही तरी तोच जरा खाली येऊन दृष्टान देतो घरात असताना नवऱ्याची सेवाच करते त्याच्या भोवतीच फिरत असते आणि घरातून बाहेर गेल्यानंतर त्याला काय लागेल याचीच काळजी करत असते कळलं कर का त्याने टाकलेली पुस्तकं त्याचे कपडे कुठे फाटले असेल तर ते बटणं लावते मग चार वाजता त्यांना थालीपीठ आलं म्हणून ते कर म्हणजे कळलं का असताना त्याच्या भोवती फिरते आणि नसतानासुद्धा त्याच्या स्मरणाभोवती फिरते म्हणजे तो आहेच ना साधा दृष्टान दिला एका बाईचा मग हा तर परमात्मा परमात्माच शिवच त्या भूमिकेवर पोचल्यानंतर आठव काय आणि नाठव काय बरे का आता एक सांगतो एक मनुष्य आमच्या घरी आला वा 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 या बाबा महाराज भेटला बरं झालं दुसरा आला मी निघून गेलो होतो काय म्हणाले बाबा महाराज भेटले का नाही हो मी जाण्याच्या जा पूर्वी ते निघून गेले होते ते भेटले नाहीत म्हणजे लक्षात आलं का भेटला तरी बाबा महाराज न भेटला तरी बाबा महाराजच म्हणजे आहे रुपानी मीच आहे नाही रुपानी मीच आहे आहे रुपाणी कोण काहो गा बाबा महाराज भेटले का हो नाही बाबा महाराज नाही भेटले कोण भेटले बाबा महाराज कोण भेटले नाही बाबा महाराज तसं आठव काय त्याचाच नाठव काय आठवला कोण प्रभूच कुणाचा विसर झाला प्रभूचाच प्रभूचाच विसर झाला असा प्रभूचा आठव झाला काय सांगितलं कळलं का प्रभूचा विसर झाला असा प्रभूचा आठव झाला काय गंमत आहे हां तुम्ही भाषा नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय मजा आहे त्याच्यामध्ये काय आनंद आहे हा मृत अनुभव आहे इथे काही बाकीचं मी तुम्हाला रोज आहे पाप पुण्य अमकं तमक असं नाही की इतकी याची पारायण करा म्हणजे लग्न ठरेल असे ग्रंथ पुष्कळ आहेत की कोणाचं लग्न होत नसेल तर इतके करा मूल होत नसेल ते इतके करे काय हे काय काही नाही काही कराय आहे काय नाही काय हे आहे नाहीच्या पलीकडे आहे हा जे ज्ञानाशी ते बघ कशी पंधराव्याद्याला ओवी आहे फार सुंदर ओवी आहे ज्ञानाशी जे नागवे ते अगोचर फावे गोठी माझी एवढे बघ वळघे वाचे चंग श्री गुरु पात पद्म पराग जाय का बघा फार सुंदर ओवी आहे बघा शब्दप्रयोग कशा ज्ञानोबा राय म्हणतात वळघे वाचे चंग माझं बोलणं कळलं का ज्ञानोबा म्हणतात माझ्या वाचेनी अंग आहे काय कल्पना आहे बघा काय एखादी बाई किंवा पुरुष सूज येतो तो भाग निराळा थोडक्यात सांगू का सूज निराळीने बाळसं निराळं कमवलेलं शरीर निराळं आणि फोफस्या निराळा काय तसं ज्ञानोबारा इथे काय कल्पना म्हणतात की माझी वाणी आता अशी अशी नाही लुकडी माझ्या वाणीने बाळसं धरलंय क्या बात आहे आणि जे मूळ बाळसदार असतं ना त्यालाच घ्यावं असं वाटतं अगदीच असं शेंबड करते तुमचा मुलं आहे तुमचा मुलगा आहे वा छान आणि बाळसदार असेल ना वा वा ये काय गोड रे काय गोड रे कशाची कशाची प्रतिक्रिया ही त्या गोंडसपणाची कळलं का म्हणजे तो गोंडसपणा सगळ्यांना हवा आहे तसं ज्ञानेश्वरी का हवी आहे अमृत अनुभव का हवा आहे ज्ञानोवराच्या ओवीने अंग आहे अंग आहे अंग आहे हा आणि ती प्रतिती आल्याशिवाय अंग धरत नाही अजून व्यवहार सांगू का लग्न होऊन मुलगी नांदायला जाते आणि नवरा फार चांगला भेटतो सासू फार चांगली भेटते आणि ते येते की नाही सहा महिन्याने ऐ पिवळी धमक दिसते अंग धरून येत बघितल्याबरोबर वा लग्न मानवलं लग्न मानवलं ही उगीच लाजते अशी करते अशी करते अशी करते अशी करते हा लग्न मानवलाला जसं अंगावर दिसतं तसं ज्ञानोवाराच्या वाणीने अंग धरल्यानंतर सगळं जग बघतंय त्यांच्याकडे आणि एकदा नाही साडेसातशे वर्ष बघतंय वा माऊली वा माऊली वा माऊली वा माऊली काय कौतुक काय का या सगळ्यांच्याच वाणीने अंग आहे असं नाही बर का नाथांच्या वाणीने अंग आहे नामदेवरायाच्या वाणीने निराळा अंग धरले पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊली ए घाली प्रेमधारा गोडवाणी 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 हां ही सगळी अंग धरलेली वाणी आहे आणि म्हणून ती जिवंत आहे संपली नाही इतर ग्रंथ एकदा वाचतात आणि लायब्ररीमध्ये हां ते वाचलंय मी ते वाचलंय मी आणि ज्ञानेश्वरीची माझ्या माहितीप्रमाणे हजार हजार पारायण करूनसुद्धा त्याला वाटतंय अजून पारायण करावं कारण का त्यातली वाक्य तरुण आहेत त्यातल्या वाक्याने अंग आहे कशा आहे बघितलं का पराप्रमेय प्रमदा तरुण तर शब्द कशा आहे नमो विशद बोध विदगदा विद्यारविंद प्रबोधा कशा आहे तरुण तर एकाने मला विचारलं तरुण तर म्हणजे काय म्हटलं आता मी तुला कसं सांगू मलाही कळत नाही पण मला जे आत्ता आठवलं ते एखादा मनुष्य पिऊन तर असतो आता बघा हे महत्वाचं आहे म्हणजे त्याला काय ते कळत नाही तसं ज्ञानाबाऱ्याचं अध्यात्माचं तारुण्य असं तरुण तर तोर्याला लिहिला हां अंग अंगामध्ये अंगा जसं तारुण्य मुसमुसून बाहेर आहे तसं ज्ञानाचा प्रेमबोध ज्ञानोबाराच्या वाक्या वाक्यातून अंग धरून बाहेर पडतोय तरुण तर तर असलेला माणूस चटकन ओळखला जातो नाही का असा चालतो डोलत औ तर आहे ना तो तर आहे ना तो तसं ज्ञानोवार आया आप आपल्या प्रेमाच्या बोधामध्ये डोलत आहेत डोलत आहेत डोलत आहे अरे हां प्रेमाने डोलत आहेत तो डोलसुद्धा कळला पाहिजे हे बघा डोल आवजून आणायचा नसतो सहज येतो तो डोल आणि उगीच ॲक्टिंग नाही डोलाशी सहज 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 कर्मे ती झाली ब्रह्मारोपण सहज म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले आता जे अनुभवी जन त्यांचे देखते लक्षण पुढे ते चिन्ह रूपण सांगूत असे एरवी म्हणून आता अगा चिन्ह सुरवाडी डोळ्या आड जे पडे तो स्वरूप प्रत्योची पुढे उभा टाके जे डोळ्या आड आहे ते आड नाही प्रत्यक्ष तेच आहे म्हणून शिव काय शक्ती काय आता शेवट आलेला आहे मला संपायचं होतं पण संपेल असं वाटत नाही म्हणून भलते नि भलते वेळे न देखता शिवा वेगळे विश्वरूप सुरवाडले एकले सुख काहीही न करता सर्व ठिकाणी सुरवाड म्हणजे सौंदर्य आनंद सगळा सुरवाड आहे ज्या ठिकाणी बघावं तिथे शिव आहे ज्या ठिकाणी बघावं तिथे शिव आहे माझं बोलणं कळलं का नीट बघा म्हणजे कळेल इथे शिव शब्द का वापरला आहे इथे पहिल्यांदा शिव आणि शक्ती असा विषय मृदान होला शिवशक्ती विषय आहे म्हणून शिव वापरला आहे नाही तर विठ्ठल आणि शिव काही निराळा नाही विठ्ठल विठ्ठल मला सांगा विठ्ठल जर शिव आहे तर शिव विठ्ठल आहे दोन्हीमध्ये यत्तकींची सुद्धा फरक नाही पण इथे आता शिवशक्तीचं कौतुक मांडत असताना शब्द काय आला तर शिव आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले म्हणून भलते नि भलते वेळे न देखील दे शिवा वेगळे विश्वरूप सुरवाडले एकले सुख एक, सु, एक वृद्ध एक बद्ध एक मुक्त हा मोडलाउगा संकेत एक बद्ध आहे आणि एक मुक्त आहे संपला प्रश्न काय असतं प्रवचनकार जेव्हा किंवा कीर्तनकार बसतोला असतो व्यासपीठावर किंवा कीर्तनाच्या गादीवर त्याची समजूता अशी असते सगळे बद्ध आहे आणि हा मुक्त आहे आणि हा मोठा सगळ्या जगताचा उद्धार करण्याकरता आलेला आहे अरे संसारामध्ये अडकलेला नो बायकोच अडकू नका मुलात अडकू नका अमक्यात अडकू नका तमक्यात अडकू नका अरे तुझ्या पुढे बसल्यानंतर आम्ही सध्या तुझ्यात अडकलोय ते कसं सुटतो त्याचा विचार करतोय महाराज म्हणले अरे शिवरूप आहे कोण कौन कोणात अडकलाय कोण कोणाचा अडकलाय आहे कोणीच कोणाचा अडकलेलं नाही सगळं प्रभूप्रेमाचं दर्शन आहे हां कौतुक आहे लग्नाच्या मंडपामध्ये सगळ्या वस्तू वस्तूमधून त्या मालकाचं दर्शन आहे अरे काय डेकोरेशन आहे अख्ख्या भात आहे वा वा काय तुमचे आज पहिल्यांदा तुम्ही दिले ना आहा हा हा काय पे होतं वा 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 काय सर्वच काय भात आहा काय शेवटचं पान वा 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 म्हणजे एंट्री केल्यापासून सगळं त्याचंच कौतुक तसं जीवनामध्ये पहिला श्वास घेतल्यापासून ते लग्नमंडपातून बाहेर पडेपर्यंत त्याचंच कौतुक करा वा वा, वा, वा। काय श्वास वा काय ऐकणं वा काय डोळे वा काय पा वा काय हात वा प्रत्येक ठिकाणी वा कारण तो मनुष्य श्रीमंत आहे तसं परमात्मा भगवान आहे श्री वैराग्या उदार्य ज्ञान ऐश्वर हे साही गुण वसती